नमस्कार, मी प्रार्थना। संभाषण करताना आपण किती छान प्रकारे आपले मुद्दे पटवून देतो यापेक्षाही आपण दुसऱ्याचं म्हणणं किती छान ऐकून घेतो आणि त्यानुसार आपली प्रतिक्रिया देतो याला समान आणि फार जास्त महत्त्व आहे। आणि म्हणूनच आजच्या या भागात 5 हॅबिट्स ऑफ बीइंग ॲक्टिव्ह लिस्नर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त जर तुम्हाला एज्युकेशन, लाईफ स्किल, फावल्या वेळेतले आमचे उद्योग अशा विषयांवरचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लगेचच प्रार्थना राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी 4 बेसिक बाबी म्हणजेच प्रॅक्टिस, स्वानुभूती, ॲक्सेप्टन्स आणि संवाद पूर्ण करण्याची तयारी तुमच्याकडे असल्यावर ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी ज्या 5 सवयी तुम्ही रोजच्या वापरात आणू शकता त्या म्हणजे सवय क्रमांक 1, मेक आय कॉन्टॅक्ट। कोणत्याही संवादात आय कॉन्टॅक्ट करणं फार गरजेचं आहे, कारण डोळे हे बोलके असतात। तुमची इच्छा असो वा नसो, प्रामाणिकपणे आपलं मत हे आपल्या डोळ्यातून व्यक्त होत असतं। आणि म्हणूनच जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर जी माणसं खोटी बोलतात किंवा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात ते कधीच नजरेला नजर मिळवून बोलत नाहीत किंवा ऐकत नाहीत। पण ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी ही सवय फारच घातक आहे। ॲक्टिव्ह लिस्नर नेहमी नजरेला नजर देऊन ती गोष्ट ऐकत असतो, त्यामुळेच बोलणाऱ्या व्यक्तीला आपण जे बोलतो आहे ते समोरच्या व्यक्तीला, श्रोत्याला समजतं आहे की नाही हे त्याच्या डोळ्यातून समजत असतं। म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दलचे भाव प्रथमदर्शनी लगेच आपल्या डोळ्यांमार्फत व्यक्त होतात। जर एखाद्याचा मुद्दा आपल्याला पटला असेल तर आपण त्यांना डोळ्यांनीच सहमती दाखवतो, किंवा समोरच्या बोलण्यावर हसू आलं तर ते हसू आधी ओठांवर न येता आपल्या डोळ्यात दिसतं। यामुळेच ऐकणाऱ्या श्रोत्याने बोलणाऱ्या व्यक्तीसोबत आय कॉन्टॅक्ट करणं फार गरजेचं आहे। आणि म्हणूनच आय कॉन्टॅक्टमुळे संवाद हा नेहमी सुसह्य होतो। ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे मेंटेनिंग प्रॉपर फेसियल एक्सप्रेशन्स अँड प्रोव्हायडिंग नॉन वर्बल फीडबॅक। म्हणजेच काय, चेहऱ्यावर शून्य भाव किंवा ढिम्म चेहऱ्याने एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा मानेने हो किंवा नाही असा योग्य प्रतिसाद तुम्ही देऊ शकता, किंवा शुभेच्छा देताना थम्सअप दाखवणे, आनंद किंवा आश्चर्य चेहऱ्यावर व्यक्त करणे, अशा नॉन वर्बल ॲक्टिव्हिटीज म्हणजे देहबोलीतून तुम्ही जागृत श्रवण करीत आहात हे कळते। सवय क्रमांक 3, नॉट इंटरप्टिंग द स्पीकर। काही जणांना सवय असते बघा, बोलणाऱ्याचं म्हणणं मध्येच थांबवायचं आणि स्वतःचा मुद्दा सुरू करायचा। ही सवय ॲक्टिव्ह लिस्नर म्हणून खूप वाईट आहे आणि हीच सवय आपल्याला बदलणं फार गरजेचं आहे। जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा बोलणाऱ्याच्या मतापेक्षा वेगळं मत असेल तर ते बोलणाऱ्याचं मत किंवा म्हणणं पूर्ण संपून झाल्यावरच व्यक्त केलं पाहिजे। त्याआधी बोलणाऱ्याला इतर काही हालचाली किंवा अनावश्यक चेहऱ्यावरचे भाव दाखवून भरकटवलं नाही पाहिजे। विशेषतः लहान मुलांना अशी सवय असते बघा, त्यांना जर एखादी गोष्ट ऐकायची नसेल तर ते मुद्दामून अशी काहीतरी हालचाल करतात की आपलं लक्ष त्या हालचालीकडे वेधलं जातं आणि बोलण्याचा मुद्दा बाजूलाच राहून वेगळीकडेच विषय भरकटला जातो। म्हणूनच ॲक्टिव्ह लिस्नर या नात्याने आपण बोलणाऱ्या स्पीकरला, बोलणाऱ्या व्यक्तीला
कधीच इंटरप्ट केलं नाही पाहिजे. चौथी महत्त्वाची सवय म्हणजेच प्रश्न विचारणे. जर बोलणाऱ्याच्या वक्तव्यातील एखादा मुद्दा, एखादा शब्द यांचा अर्थ तुम्हाला समजला नसेल तर शांतपणे तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा याच वेळी बोलणाऱ्याच्या मुद्द्याशी सहमत किंवा विरुद्ध मते तुमचे विचार तुम्ही मांडू शकता. ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी प्रश्न विचारणे तुम्ही ऐकलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेणे आणि बोलणाऱ्याच्या हेतूप्रमाणेच आपण माहिती समजून घेतली आहे हे समजणे फार महत्त्वाचे. ॲक्टिव्ह लिस्नर म्हणून पाचवी आणि महत्त्वाची सवय म्हणजे पॅराफ्रेझिंग, म्हणजेच गिविंग रिस्पॉन्सेस इन कंडेन्स फॉर्म. संक्षिप्त स्वरूपात आपल्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. म्हणजेच काय तर बोलणाऱ्याच्या मुद्द्यांवर किंवा मतावर हो, नाही, ओ, वाव अशा प्रकारे एक ते दोन शब्दात आपल्याला प्रतिसाद पटकन स्वरूपात देता आला पाहिजे. याचबरोबर प्रतिसाद देताना श्रोत्याच्या भूमिकेतून वक्त्याच्या भूमिकेत जातानाचा प्रवास हा अलगद आणि नॅचरल असला पाहिजे. म्हणजेच काय तर तुम्ही जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हा तुम्ही ऐकण्याची प्रक्रिया आणि बोलण्याची प्रक्रिया ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आणि म्हणूनच लिस्नर टू स्पीकर दॅट इज श्रोता टू वक्ता हा प्रवास सहज असला पाहिजे. अशा प्रकारे दुतर्फा होणारा संवाद हा अर्थपूर्ण असतो. म्हणूनच ॲक्टिव्ह लिस्निंग स्किल आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. या व्हिडिओतून जर तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रार्थना राऊत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉनही हिट करा. धन्यवाद.